टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। पुण्यातील कोथरूडच्या परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू। भाजप आमदार सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनाही धमकी, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यामुळे थेट हक्कभंगाची धमकी। सुनील कांबळेंनी पोलिसाला केलेला मारहाणीचा विरोधकांकडून निषेध, भाजपला सत्तेचा माज आलाय, गृहमंत्री यांची दखल घेतील का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। पोहरादेवीचे महंत सुनील महाराज लोकसभेसाठी मैदानात, महंत सुनील महाराज ठाकरे गटाकडून लढणार, यवतमाळ वाशिम मधून निवडणूक लढणार। प्रकाश आंबेडकरांना मवियात घेणार, शिर्डीमधील शिबिरात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडी हा मवियाचा घटक, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास कुणाची हरकत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापेमारी, पिंपळीमधील कार्यालयावर छापा। शरद पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही, पवार गटातील नेतेच पक्ष संपवण्यासाठी पुरेसे, आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं, उद्यापासून आमदार अपात्रते प्रकरणी सलग 12 दिवस सुनावणी, 25 ते 27 तारखेला अंतिम सुनावणी। जितेंद्र आव्हाडांनी हिंदू देवतांवरती बोलू नये, त्यापेक्षा मुंबऱ्यात अफजल खानावर प्रवचन द्यावं, खासदार श्रीकांत शिंदेंचा आव्हाडांना सल्ला। शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात, छगन भुजबळ आपल्या मागणीवर ठाम। पुण्यातील नाट्य संमेलनाच्या शुभारंभाला अजित पवार जाणार नाहीत, शरद पवारांसोबत एकाच मंचावर जाणं अजितदादांनी टाळलं। आझाद मैदानावरील अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन मागे, मात्र अंगणवाडी सेविका संपावर ठाम, सोमवारपासून राज्यभर जेल भरो आंदोलनाची हाक। हसन मुश्रीफ लोकसभेसाठी इच्छुक, पक्षाने सांगितलं तर लोकसभा लढवेन, हसन मुश्रीफ यांचं विधान। भाजपकडून राज्यसभा खासदारांना लोकसभेसाठी उतरवण्याचा प्लॅन, तर भाजपकडून काही ज्येष्ठ मंत्र्यांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता। मवियाचं जागा वाटप पुढील आठवड्यात होण्याची शक्यता, राज्यातील नेत्यांकडून अपेक्षित जागांचा आकडा हायकमांडला सादर। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।